देशाचे नेतृत्व ब्राह्मण करतील असं म्हणणाऱ्या भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी तोंड सांभाळून बोलावं अशा शब्दात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर सडकून टीका केली आहे. तसेच आजवर ब्राह्मणांनी सत्ता भोगली असून आता आम्हाला देखील सत्तेचे भागीदार होऊ द्या अशी भूमिका देखील त्यांनी यावेळी मांडली आहे. त्या म्हणाल्या होत्या या देशाचं नेतृत्व ब्राह्मणच करते. आमचं म्हण त्यांना सांगण्याचं आहे मेधाताई, आत्तापर्यंत या देशामध्ये सत्ता कुणाची असली तर राज्य तुमचंच होतं ना, ब्राह्मणाचंच राज्य होतं. आणि या देशाचा सर्व सवर्ण समाज हा ब्राह्मणवाद्यांचा गुलामच होता. आणि तुमची शेकडो वर्षाची सत्ता तुमच्या हातामध्ये असताना देखील शेकडो वर्षाचं आरक्षण तुम्ही उपभोगलं असं असून आमचा देश शेकडो वर्ष गुलामगिरीत का राहिला याचं उत्तर मेधाताईने दिलं पाहिजे. कारण तुमची समाजव्यवस्था, तुमची धर्मव्यवस्था हे माणसाचं माणूस पण नाकारतं. समता, बंधुत्व, न्याय आणि स्वातंत्र्य हे तुमच्या व्यवस्थेमध्ये कुचकामी ठरलं होतं.